एकीकडे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दुष्काळाची भयंकर दहाकता असताना उन्हाचे चटके जास्त बसत असताना सुद्धा पाच वर्षात बसलेल्या मोदी सरकारचे चटके हे या उन्हापेक्षा जास्त चटके असल्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं जमा झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने येत आलो. तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात की तुमचे नेते हे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आहेत. मी एवढं सांगायला आलोय की 2014 जी चूक तुमच्याकडून घडली ती फक्त सोलापुरात घडली असं माझं म्हणणं नाही आहे. जवळजवळ देशातल्या 125 कोटी जनतेकडून ही चूक घडली आणि कधी नाही ते 2-3 दशकात एका पक्षाला 2/3 बहुमत या देशात मिळालं. ते बहुमत का मिळालं? कारण एक व्यक्ती भारतीय जनता पार्टीने पुढे केला, त्याला पंतप्रधान पदाचं उमेदवार केलं आणि तो व्यक्ती संबंध देशभर स्वप्न का सौदागर म्हणून देशातल्या जनतेला स्वप्न दाखवत बाहेर पडला. स्वप्न अच्छा दाखवलं, स्वप्न सर्वांना रोजगार देण्याचं दाखवलं, स्वप्न महागाई कमी करण्याचं दाखवलं, स्वप्न या देशातील शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं दाखवलं, स्वप्न या देशातील शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% वाढवून हमी भाव देण्याचं दाखवलं. एवढ्यावरच मोदी थांबले नाही तर त्यांनी स्वप्न या देशातल्या जनतेला हेही दाखवलं की मी देशाची तिजोरी चौकीदार म्हणून अतिशय व्यवस्थित सांभाळेल. माझी ही आज महाराष्ट्रातली 48वी सभा आहे. 2014 आणि 2019 या निवडणुकीतला फरक जर सांगायचा झाला तर मी नागपूरला प्रचाराला गेलो, गोंदिया भंडाऱ्याला गेलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो, हिंगोलीला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, बीड, नगर, आज सोलापूर आणि इथून पुढे उस्मानाबादला जातो. कदाचित माझ्या आवाजात मी तुम्हाला लक्षात येत असेल की मी किती सभा केल्या. 2014 मध्ये मी असाच प्रचाराला बाहेर पडलो. त्या प्रचाराच्या काळात आम्हाला मोदीची लाट दिसत होती. तर 2019 मध्ये ज्यावेळेस या 45 सभा मी केल्या, या सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की यावेळेस मोदीची लाट मला दिसत नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचे वादळ दिसत आणि या वादळात कमराच्या पाखऱ्या एवढ्या तुटून पडणार आहे की पुढच्या वर्षात, पुढच्या 25 वर्षात या देशात कमळ म्हणून कुठे दिसणार नाही एवढं मोठं वादळ यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस. पण ही सोलापूरची निवडणूक एक ऐतिहासिक बळणावर आली. एकीकडे तुमच्यासाठी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी संबंध आयुष्यातलं जिजवलं आहे आणि आज त्या या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला आणि महाराज उमेदवार दिले. हे महाराष्ट्र मोदीपेक्षा मोठे आहे. मोदीने स्वप्न दाखवलं तर हे तर म्हणे इच्छापूर्ती करणारे महाराज आहे. म्हणजे यांच्या कानात सांगा प्रश्न सुटला. मग 18 तारखेच्या अगोदर या महाराजाला मला एवढंच सांगणं आहे की मोदीचे 15 लाख खात्यात लवकरात लवकर येऊन
त्या 15 लाख रुपये घेऊन मला 200 स्मार्ट सिटी मोदीच्या बघूने आणि तेही बुलेट ट्रेन मध्ये बसून दे. हे जर 18 तारखेच्या अगोदरी त्या महाराजांनी आपल्या जनतेला दाखवलं तर मी समजेल हे महाराज. कमाला कोणाला उभं करावं हा ज्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण लोकशाहीमध्ये एखादा उमेदवार जनतेला असं सांगतो की परिचारकांच्या कानात आपली अडचण सांगितली म्हणजे डायरेक्ट विठ्ठल आहे म्हणजे वारी करायची गरज नाही. अरे या गोष्टीवर लोकशाहीमध्ये आपण मतदान करणार आहोत मला जाणीव आहे. खरं तर मोदी साहेब आले होते सोलापुरात 1-1.5 महिन्यापूर्वी. भाषण झालं मी योगा योगानं ते भाषण टीव्हीवर पाहत होतो. मला थोडस बारीक पाहिजे पहिल्यापासून सवय. मोदीचं भाषण चालू झालं मोदी बोलत बोलत म्हणले मैं इस देश का ऐसा चौकीदार हूं जो आपको जागता हूं और चोरों को पकड़ता हूं. मी नींद बघत होतो मोदीच्या एकदम माग. डाळी 2500 कोटी खाल्लेले सुभाष देशमुख बसले होते. सरकारचे 2500 कोटी तुरीच्या डाळीच्या खरेदीत खाल्लेले मागच्या वर्षी तुम्हाला फायदे नाही. मागच्या वर्षीच्या एफआरपीची चोरी, तुरीच्या डाळीच्या 2500 कोटीची चोरी आणि मोदी म्हणते मैं ऐसा चौकीदार हूं रात भर जागता हूं चोरों को पकड़ता हूं. साहेब गेल्या वर्षाचं पेमेंट नाही अजून उसाचं. तुमच्याकडे आमच्याकडे सारखेच. आमच्या तिथल्या सुद्धा वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली पण इथल्या का होत नाही मंत्री आहेत म्हणून. आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने वागते त्यांना असं वाटत की ही 2019 ची निवडणूक म्हणजे शेवटची निवडणूक करायची आहे. तुमच्या माझ्या दुर्दैवानं जर पुन्हा मोदी बाबा देशाचा प्रधानमंत्री झाला तर समजा ही निवडणूक शेवटची आहे. नाहीतरी नोटबंदीच्या वेळेस तुम्हाला आम्हाला विचारून मोदींनी जाहीर केलं होतं का आणि हे जर पुन्हा पंतप्रधान झाले आणि 2-3 महिन्यानंतर पुन्हा 8 वाजता रात्री टीव्हीवर प्रकट झाले आणि म्हणलं की मेरे प्यारे देशवासियो इसके आगे इस देश में चुनाव बंद. मग ग्राम पंचायत नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही विधानसभा नाही केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही एकटाच नपाशी ते दिशाला परवडणार आहे का. म्हणून देशाच्या लोकशाहीचा जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. तुमचं एक मतदान आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांना आपण दिलेलं या देशातली लोकशाही जिवंत ठेवणार आणि तुमचं एक मतदान मोदीला दिलं किंवा वंचितला दिलं तर या देशात पुन्हा हुकुमशाही येणार. मी हात जोडून विनंती करायला आलो आहे ही वंचित आघाडी ही काय आहे. ही वंचित आघाडी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून वंचित राहू देऊ नये म्हणून उभी केलेली ही वंचित आघाडी आहे. म्हणून मी आपल्याला सांगायला आलो तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांसारखे नेतृत्व आहे आणि आमच्याकडे असतं तर आम्हाला त्यांच्यासाठी किंवा जनतेला सुद्धा कुठल्या नेत्याची सभा घ्यायची ऐकायची गरज पडली नसती एवढा करतो तुम्हाला माणूस. आज तुमचे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. उद्या पगा देशात परिवर्तन होणार आहे. परिवर्तन झाल्यानंतर आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब केंद्रात मंत्री असणार आहे आणि त्या मंत्रिपदातून या सोलापूरला दोन देशमुखाच्या भांडणामध्ये या संबंध खिल्ल्याची ज्यांनी वाट लावली त्यांची वाट येणाऱ्या काळात आपल्याला लावायची आहे. म्हणून मी त्यांनी विनंती केली मी त्यांच्या विनंतीला कधीच
नकार देऊ शकलो नाही. आपल्या सगळ्यांना हात जोडून पाया पडून सांगू लागला की हे निवडणूक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे. शिंदे साहेबांचा पराभव व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीने निष्ठा देव उभा केला नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी देव सुरा पाण्यात ठेवले. देव पाण्यात ठेवलं माहितीये ना. पण माय बाप जनतेच्या या लोकशाहीमध्ये ते उपयोगाचं नाही म्हणून येणारा आपण पंजाच्या समोरच बटन दाबून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांना मत रूपी आशीर्वाद द्या ही केळकरीची विनंती करतो. इतर सांगतो धन्यवाद. जय महाराष्ट्र.